आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे नकारार्थी सेंटेंस कसे बनवणार आहे ते बघणार आहोत। याचा उपयोग तुम्हाला स्पीकिंगसाठी चांगलाच होणार आहे। याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे आणि रोज कंपल्सरी 10 वर्क करायचे आणि त्याचे नकारार्थी करून बघायचे आहेत। तर चला आज आपण नकारार्थी कसे बनवायचे ते शिकूया। लेट्स स्टार्ट। तर त्याआधी हे बघा, करता अधिक डू नॉट आणि डज नॉट अधिक क्रियापदाचे पहिले रूप आणि प्लस ऑब्जेक्ट। तर मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं होतं की आय यू वी अँड दे असेल तर क्रियापदाला यस लावायचं का नाही लावायचं, आणि ही शी इट राम याचं पण शिकवलेलं होतं। आता या ठिकाणी मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगणार आहे, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की एकवचन आणि अनेकवचन हे म्हटलं की बरेचसे विद्यार्थी काय होतात की कन्फ्यूज होतात, त्यांना माहित असतं काय एकवचन कोणतं आणि नेमकं काय करतात, बोलताना ते कन्फ्यूज होतात। म्हणून मी काय केलं, एकदम सोपी पद्धत तुमच्या पुढे आणलेली आहे की बघा, आय यू वी अँड डे हे जे वर्ब आहे याच्या पुढे काय लावायचं, नेहमी डू नॉट आणि ही शी इट आणि राम असेल तर नेहमी डज नॉट वापरायचं। आता हे तुम्हाला मी एक्झाम्पल प्रमाणे समजून सांगणार आहे। तर बघूया आपण एक्झाम्पल, एकदम सोपं। आय डू नॉट राईट अ लेटर। बघा, आय हा सब्जेक्ट आला आणि आय आला म्हणून बघा, इथे मी तुम्हाला सांगितले की आय असेल तर काय वापरायचं, डू नॉट, आणि त्याच्या पुढे आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरणार आहे। बरोबर, हा झाला आपला सब्जेक्ट, हा झाला, आणि पुढे काय वापरणार आहे आपण, ऑब्जेक्ट, म्हणजे मी पत्र लिहित नाही। मग आता आयच्या ऐवजी आपण काय घेणार, दुसरं सब्जेक्ट घेणार। हे सगळे काय आहे, सब्जेक्ट, हे पण काय आहे, सब्जेक्ट, ठीक आहे। मग आता यू करायचं, यू डू नॉट राईट अ लेटर, म्हणजे तू पत्र लिहत नाही। त्याच्यानंतर आपण घेणार आहे वी डू नॉट राईट अ लेटर, म्हणजे आम्ही पत्र लिहत नाही। दे डू नॉट राईट अ लेटर, म्हणजे ते पत्र लिहत नाही। आता मी जसं बोललो तसं तुम्ही ते राईट डाऊन करायचंय, फक्त हा सब्जेक्ट तुम्हाला बदलायचा आहे आणि हेच वाक्य पूर्ण तसं तसं ठेवायचं। आता याच्यानंतर आपण क्रियापद बदलो। आता इथे मी राईट घेतलं, आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण दुसरं घेणार स्विम। मग आता इथे बघा, यू डू नॉट स्विम इन द रिवर। आता इथे यू घेतला मी, तुम आय यू वी दे हे लक्षातच ठेवायचं, आय यू वी दे, डू नॉट वापरायचं, ही शी इट राम डज नॉट वापरायचं। मग आता इथे यू आला म्हणून मी ते डू नॉट वापरलेलं। स्विम हा आपला क्रियापदाचं पहिलं रूप आणि हा आपला ऑब्जेक्ट, यू डू नॉट स्विम इन द रिवर। मग आता यूच्या ऐवजी तुम्ही आय टाका, आय डू नॉट स्विम इन द रिवर, मग वी डू नॉट स्विम इन द रिवर, दे डू नॉट इन द डू नॉट स्विम इन द रिवर। आता हे तुम्हाला डू नॉटचं मी एक्झाम्पल सांगितलं, आता आपण डज नॉटचं एक एक्झाम्पल करूया। ते कसं, आता ही डज नॉट इट अ मॅंगो, म्हणजे तो आंबा खात नाही। मग आता ही सब्जेक्ट, आता इथं ही आला, आता आपण याला विचारात नाही घ्यायचं, आता हे सब्जेक्ट बघणार, आता आपण एक्झाम्पल हे बघणार आहे। मग आता ही शी इट आणि राम, मग आता याच्यापैकी मी कोणता घेतला सब्जेक्ट, करता काय घेतला, ही, मग ही डज नॉट इट अ मॅंगो, इट काय झाला आपला क्रियापद आणि मॅंगो आपला ऑब्जेक्ट, म्हणजे ही डज नॉट इट अ मॅंगो। डज नॉट काय लावलं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे। आता एक अजून घेऊया, ती गाणं गात नाही, मग शी डज नॉट सिंग अ सॉन्ग, इथं शी आला म्हणून मी काय वापरला, डज नॉट। पुन्हा एकदा सांगते की मी तुमच्यासाठी सोपी पद्धत आणलेली आणि ही लक्षात ठेवायचे तुम्ही की आय यू वी दे साठी डू नॉट वापरायचं, ही शी इट राम साठी डज नॉट वापरायचं, एवढंच लक्षात ठेवा। कोणाकोणाला माहित असेल का एकवचन अनेकवचन असेल तर काय वापरायचं, पण बऱ्याच वेळा कन्फ्यूज होत असतात, त्यामुळे मी ही सोपी पद्धत सांगते, मी पुन्हा मी 2 वेळा सांगितलेलं आहे। ओके, थँक्यू।